ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड आफ्टरनून, नमस्कार. मी गौरी, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. गेल्या 50 वर्षांपासून नेतृत्व करत असलेले शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लागवलाय. कर्जत जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय. त्यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर देखील केलाय. इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या प्रवेशासाठी 12वीच्या किमान गुणांची अट 5% कमी करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये 12वीला खुल्या प्रवर्गातील किमान 45% गुण असलेला विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे. तर मागास वर्गांसाठी किमान गुणांची अट ही 40% इतकी असणार आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सवाबाबत मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान पालन केलेली कार्यपद्धती नवरात्र उत्सवात देखील लागू असतील. सार्वजनिक मंडळाकरिता कमाल 4 फूट तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची 2 फुटांच्या मर्यादित असावी. त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी आणि या सर्व मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यसभा खासदार संभाजीराजे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते अडचणीत आले आहेत. अमर रामचंद्र पवार असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर कलम 153(b)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 ऑक्टोबरची MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 1 नोव्हेंबरला होऊ घातलेलं महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित सेवा परीक्षांचं काय होणार याबाबत परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. MPSC पूर्वपरीक्षेसारखा एक दिवस आधी हा निर्णय सांगू नका अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अजून किती दिवस फक्त अभ्यास करत राहायचं असा सवालही यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या Top 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. मध्य रेल्वेवर जलद लोकल धावत असल्यामुळे मधल्या स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी आता धीम्या लोकलही सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. 10 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून 22 नव्या धीम्या लोकल फेऱ्या होणार आहे. CSMT ते कासारा कर्जत मार्गावर 18 आणि CSMT ते पनवेल मार्गावर 4 फेऱ्या होणार आहे. मात्र ही लोकल फक्त 4 स्थानकात थांबवण्यात येणार आहे. खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेरीस मृत्यूशी त्यांची सुरू असलेली झुंज आज सकाळी अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे. महंगाई डायन खाये जात हेच गाणं म्हणण्याची आता गरिबांवर वेळ आली. कारण देखील तेच आहे. सरकारने कितीही दावे केले की महागाई अटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळंच आहे. या महागाई सर्वसामान्य माणूस हैराण झालाय. कांदा, बटाटा, तेल, राई, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पट महाग झाली आहे आणि त्यावर सरकारचे काहीही नियंत्रण नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना आता जगावे की मरावे असा प्रश्न पडलाय. गंगाखेड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याभरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालंय. नदी नाले यांना पूर आल्याने पिकांच्या नासाडीसह जमीन खरडून गेल्यात, तर पिकांमध्ये पाणी साचून सर्व शेतकऱ्यांची पिके जळून गेली. म्हणून सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी रासप आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने पालम येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
डोंबिवलीमधील चोळेगाव सर्वोदय हिलजवळ पाईपलाईनचे काम चालू होते. या ठिकाणी भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी या कामाची पाहणी करत होत्या व भाजप डोंबिवली पूर्व ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय चौधरी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी करत होते. यावेळी केलेल्या कामाचे फोटो काढून ते स्वतः टाकून आपण केले असल्याचे भासवत तसेच काम चालू असलेल्या ठिकाणी उभे राहून माझ्याकडे वाईट नजरेने बघितले व तुला कपाळ मोक्ष करतो अशी धमकी संजय चौधरी यांच्याकडून देण्यात आली असल्याचे प्रमिला चौधरी यांनी सांगितले. यासंबंधी प्रमिला चौधरी यांनी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. तसेच संजय चौधरी यांनी प्रमिला चौधरी यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत त्यात काही तथ्य नसल्याचं सांगितलंय. आणि तिथे हा माणूस सतत घुटमळत असतो, येऊन माझ्यासमोर राहून उभं राहून मला स्पर्श करून जाणं वगैरे असं. तर त्याला दुसऱ्या दिवशी मी जाब विचारला की तो असा का करतो, मला का त्रास देतो म्हणून. माझ्यासमोर माझे कामं असणार तिथे, मी असेल तिथे का येतो, इथून निघून जा म्हणून. तर तो म्हणजे वैतागला आणि वाद घालायला लागला माझ्याशी. वाद घालायला वाद मग रागाराग परत मला म्हणाला की तुझा कपाल मोक्ष करतो, तुझं कुंकू पुसून टाकेल, तुझा नवरा एकदा वाचलंय. मागे पण त्यांनी माझे मिस्टर काम करून घेत होते, रात्रीचं काम होतं म्हणून ते काम करून घेत होते. तिथे पण येऊन त्यांनी माझ्या मिस्टरांना दतिंगबाजी दमदाटी करून मारायला धावला होता, मोबाईल वगैरे उडून लावला होता. तर तेच तो म्हणतोय एकदा वाचलंय तुझा नवरा, आता परत वाचणार नाही किती दिवस आहेत म्हणून. म्हणजे मग हे किती ऐकून घ्यायचं याचं ना, म्हणून मग मी याच्यावर गुन्हा दाखल केला. 29 तारखेची घटना, 30 तारखेला पण आम्ही सोबतच होतो आणि त्यानंतर 30 नंतरच्या 4 ते 5 दिवस त्या गप्प का बसल्या आणि 2 तारखेलाच असं काय घडलं की त्यांना ती तक्रार दाखल करावं असं वाटलं. आणि ज्या वेळेला त्यांनी मला शिवीगाळी केली आहे, पक्षाची प्रतिमा मळीम करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पक्षालाही श्रीकर चौधरींनी नको त्या भाषेमध्ये पक्षाच्याबद्दल पण त्यांनी काही अपशब्द वापरलेले आहेत आणि ह्या सगळ्याची दखल पक्षश्रेष्ठ घेतील. यासह सह्याद्री बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.